नमस्कार मित्रांनो, मी राम आहे। मी आज परत आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये भूक न लागणे, खाल्लेलं न पचणे, इंडायजेशन होणे, गॅसेस होणे, ॲसिडिटी होणे, अपचन होणे अशा खूप समस्या आपल्याला येत असतात। आणि मित्रांनो, यावर आपल्याला आयुर्वेदिक व घरगुती उपाय करण्यासारखे आहेत। असे काय उपाय आपल्याला करता येतील ते आपण बघणार आहोत। मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण जेवणापूर्वी 15 ते 20 मिनिट अगोदर एक आपल्या घरी आले असते घरामध्ये, हे आल्याचा एक बारीक तुकडा, असा हा एक बारीक तुकडा आपण घ्यायचा आहे। आणि जेवणाच्या 15 मिनिट अगोदर आपण दाताखाली त्याचा चावून चावून रस गिळायचा आहे। आपण जर 15 मिनिट अगोदर, जर जेवणाच्या 15 मिनिट अगोदर जर असं केलं, तर यामुळे आपल्या शरीरामध्ये जठराग्नी आहे त्याची तीव्रता वाढते व त्यामुळे आपल्याला भूक लागते। आणि भूक लागल्यामुळे आपल्याला जेवण चांगले जाते व जे खाल्लेले आपण जे जेवण आहे किंवा जो आहार आहे तो पचण्यासुद्धा यामुळे खूप आपल्याला फायदा होतो। उन्हाळ्यामध्ये अपचन ही तर मोठी एक समस्या आहेच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं खाल्लेलं न पचणे किंवा इंडायजेशन होणे ही एक समस्या आहे। यावर आपण काय करू शकतो, तर मित्रांनो, आपल्या आहारामध्ये आपण जसे कांदा आणि लिंबू, कांद्यावर आपण लिंबाचा रस पिळून तो कांदा आपण त्या जेवणामध्ये आहारामध्ये समाविष्ट केला पाहिजे। तसेच आपल्या आहारामध्ये दही समाविष्ट केलं पाहिजे की ज्यामुळे आपण जे अन्न खाणार आहे, जो आहार आपण घेणार आहे, तो आपल्या शरीरामध्ये पचन होण्यास खूप फायदेशीर ठरतो व खाल्लेलं आपल्याला पूर्ण पचलं जातं। त्यामुळे आपण हा उपाय, घरगुती उपाय करून याचा आपण फायदा उठवू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आणि मित्रांनो, आपण असेच नवनवीन व्हिडिओ आरोग्यविषयक, आयुर्वेद विषयक असे नवनवीन व्हिडिओ रोज टाकत असतो। जर आपण या व्हिडिओला जर सबस्क्राईब केलेलं नसेल, तर लगेच आपण या चॅनलला, राम आहेर आयुर्वेदा या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या। आणि आपण या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।